हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी एक पुस्तक घेऊन आले. या पुस्तकाचं नाव आहे पांचाळीचं महाभारत मयसभा. हे पुस्तक चित्रा बॅनर्जी दिवाकरणी यांनी लिहिलेलं आहे. चित्रा बॅनर्जी दिवाकरणी या अमेरिकन इंडियन ऑथर आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक नॉवेल्स लिहिलेले आहेत, शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत, लहान मुलांच्या स्टोरीज लिहिलेल्या, चिल्ड्रन स्टोरीज, पोएम्स, असं वर्सटाईल स्वरूपाचं, विविध स्वरूपातलं त्यांचं काम आहे. आणि अमेरिकेमध्ये त्यांना अनेक पुरस्कारही या त्यांच्या कामासाठी मिळालेले आहेत. अमेरिकेच्या हस्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्या क्रिएटिव्ह रायटिंग म्हणून एक प्राध्यापिका म्हणूनही काम करतात. तुम्ही जर ऐश्वर्या रायचा द मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस हा पिक्चर बघितलेला असेल, तो पिक्चर चित्रा दिवाकरणी यांच्या कादंबरीवर आधारित असा होता. चित्रा मॅडमचं जास्तीत जास्त लिखाण हे वुमन ओरिएंटेड आहे, फेमिनिझम दिसतात आहे. त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी आणि यश मिळवून दिलं ते त्यांच्या द पॅलेस ऑफ इल्युजन या पुस्तकात. द पॅलेस ऑफ इल्युजनचं मराठी ट्रान्सलेशन पांचाळीचं महाभारत मयसभा असं आहे. हे ट्रान्सलेशन डॉक्टर प्रतिभा कटीकर यांनी केलेलं आहे. या पुस्तकाच्या अनेक लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे आणि मला हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं सर्वाधिक खपाचं पुस्तक म्हणून सुद्धा नोंदवलं गेलेलं आहे. 2008 मॅडमनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाची वैशिष्ट्य असं आहे की हे महाभारताची स्टोरी आहे. आतापर्यंत आपण व्यासांनी सांगितलेलं महाभारत ऐकत आलो, बघत आलो सगळ्या ठिकाणी, पण हे पुस्तकामध्ये पांचाळीची स्टोरी आहे. पांचाळी म्हणजे द्रौपदी. द्रौपदीने नॅरेट केलेलं हे पुस्तक आहे. द्रौपदीच्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं महाभारत. दिवाकरणी मॅडम लहानपणापासूनच कलकत्त्याला आपल्या आजी आजोबांकडे त्यांनी महाभारताच्या खूप गोष्टी ऐकल्या होत्या, महाभारत वाचलं होतं. पुढे मोठेपणी त्यांनी त्याचा अभ्यासही खूप केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की महाभारतामध्ये अनेक स्त्री पात्र आहेत. त्यातली तीन महत्वाची पात्र म्हणजे कुंती, गांधारी आणि द्रौपदी. महाभारतामध्ये जेव्हा जेव्हा त्या स्त्री पात्राचा काही एपिसोड आहे किंवा स्त्री पात्राचं काम आहे, त्यावेळेला त्या प्रसंगापुरतच त्या स्त्रीचं वर्णन किंवा तिच्या व्यक्तिरेखेबद्दल लिहिलेलं दिसतं. संपूर्णपणे एखादी स्त्री व्यक्तिरेखा महाभारतामध्ये आखलेली आहे असं दिसत नाही असं दिवाकरणीबाईंना वाटलं आणि त्यांनी हे पुस्तक पांचाळीच्या नजरेतून लिहायचं ठरवलं. कारण महाभारताचं युद्ध घडण्याचं कारण ठरलेली द्रौपदी ही महाभारताची स्टोरी एक वेगळ्या पद्धतीने आणि वेगळा दृष्टिकोन तिचा निश्चितच असू शकतो याकडे. आणि मला सांगायला मस्त वाटतंय की हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. चित्रा मॅडमचं लिखाण हे अतिशय ओघवतं आणि सुंदर असं लिखाण आहे. प्रत्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर असा चित्रित होत जातो, उभा राहतो. या पुस्तकाची सुरुवात तिचा पहिला लेखक आहे अग्नी. द्रौपदीचा जन्म हा अग्नीतून झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु द्रौपदीचा जन्म हा काही मागितलेला जन्म नव्हता, म्हणजे त्याच्या मागे एक छोटीशी कहाणी आहे जी मला तुम्हाला सांगायला आवडेल. अनेकांना माहितही असेल की द्रोणाचार्य आणि पांचाळ नरेश द्रुपद हे दोघे गुरुकुलमध्ये बेस्ट फ्रेंड्स होते आणि ज्यावेळेला गुरुकुल सोडायची वेळ आली त्यावेळेला द्रोणाचार्यांनी द्रुपदाला सांगितलं की मी तुझा खूप चांगला मित्र आहे पण मी गरीब ब्राह्मण आहे, तर तू मला गाय दान कर, म्हणजे तुलाही पुण्य मिळेल आणि मलाही त्याची मदत होईल. त्यावेळेला द्रुपदाने त्याला असं सांगितलं की तू एक गरीब ब्राह्मण आहेस आणि मी एक मोठा राजा आहे, तर आपल्या दोघांमध्ये मैत्री होऊ शकत नाही. तू ब्राह्मण आहेस म्हणून मी तुला गायीचं दान नक्की करू शकतो, एक ने 10 गाई देईन, पण जर तू मित्र म्हणून माझ्याकडे गाय मागितलीस तर ती मी देणार नाही. आणि ही गोष्ट द्रोणाचार्यांना खूप लागून राहिली की ज्याला आपण इतके वर्षपर्यंत आपला मित्र समजत होतो तो आपल्याला मित्र मानत नव्हता. पुढे ज्या वेळेला कौरवांचे आणि पांडवांचे द्रोणाचार्य गुरु झाले आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, त्यावेळेला गुरु द्रोणाचार्यांनी पांडवांकडे अर्जुनाकडे गुरुदक्षिणा मागितली आणि या गुरुदक्षिणेमध्ये त्यांनी अर्जुनाला सांगितलं की पांचाळ नरेश द्रुपदाला तू बंदी बनवून माझ्याकडे आण. पांचाळ नरेश हा त्यावेळेला सर्वाधिक श्रेष्ठ असा योद्धा गणला जात होता आणि
विनाकारण अर्जुनाने त्याच्यावरती हल्ला करून ते युद्ध जिंकलं आणि त्याला द्रोणाचार्यांकडे घेऊन आले. द्रोणाचार्यांकडे आणल्यानंतर द्रोणाचार्यांनी द्रुपदाला सांगितलं की आता तुझी अर्धी संपत्ती आणि अर्ध राज्य हे माझं झालं, तेव्हा आपण आता बरोबरीचे झालं, आता तू माझ्याशी बरोबरीच्या नात्याने वागू शकशील. आणि त्यांनी त्याला सोडून दिले. ही गोष्ट एक क्षत्रिय राजाला फार लाजीरवाणी वाटली की आपल्याला अशा प्रकारे बंदी बनवलं गेलं आणि सोडून दिलं. आणि त्यांनी मग पुढे जाऊन अग्नियज्ञ केला, अग्निदेवाची प्रार्थना केली आणि एक अग्नियज्ञ केला, कारण पांचाल नरेशाला मुलगी होती, मुलगा नव्हता. हा मुलीची स्टोरी वेगळी आहे, ती पुढे शिखंडीच्या स्वरूपात आपल्याला कदाचित माहिती असेल. पण त्यांनी जो अग्नियज्ञ केला, त्या अग्नियज्ञात त्यांनी अशी मागणी केली होती की मला असा एक योद्धा, असा एक वीरपुत्र पाहिजे जो द्रोणाचार्यांचा वध करू शकेल. आणि ह्या यज्ञातून दृष्टमद्युम्नाचा जन्म झाला आणि त्याच्याच बरोबर त्याच वेळेला द्रौपदीचाही जन्म झाला, म्हणजे ती त्याची जुळी बहीण. पण द्रौपदी ही कोणी वरदानामध्ये मागितलेली नव्हती, त्याच्यामुळे साहजिकच द्रुपदाचं तिच्याकडे काही विशेष आकर्षण असं नव्हतं. एक आईविना वाढलेली, दाईमाच्या आश्रयाने वाढलेली, म्हणजे दाईमाच्या संस्काराने वाढलेली अशी द्रौपदी होती, जिला तिच्या वडिलांकडून अपेक्षित प्रेम काही मिळालं नाही. दृष्टमधू मात्र तिचा अतिशय सखा आणि कायमच जवळचा असा भाऊ राहिला. ही एक सल द्रौपदीच्या मनात कायमच लहानपणापासून राहिलेली आपल्याला दिसते. आणि अशाच वातावरणात वाढलेली, हे कसं तिचं वातावरण होतं, एक राजकन्या असून तिची जडणघडण कशी झाली वगैरे सगळ्या ह्या गोष्टी यांच्यामध्ये येतात. महाभारतातले सगळे महत्वाचे प्रसंग, ज्या ज्या प्रसंगामध्ये द्रौपदी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सामील आहे, असे सगळे प्रसंग त्याच्यामध्ये येतात. आणि अतिशय ओघवत्या भाषेमध्ये आणि सुंदर रीतीने हे लिहिलेलं गेलेलं पुस्तक आहे. या पुस्तकाचा शेवट हाही चॅप्टरचं नाव ही अग्निस आहे. अग्नीतून आलेली द्रौपदी जन्मापासून ते शेवट हा पांडवांच्या महाप्रस्थानापर्यंतचा खूपच सुंदर लिहिला गेलेला आहे. आणि हे महाप्रस्थान जे आहे, हे महाप्रस्थानाचं वर्णन म्हणजे ह्या पुस्तकाचा क्लायमॅक्स आहे. अतिशय सुंदर, म्हणजे वाचताना डोळ्यात पाणी उभं राहतं, प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. आणि हे कसं घडलं असेल त्या काळामध्ये, जणू काही चित्रा मॅडम ह्या द्रौपदी बनून त्यांनी हे ते लाईफ जगल्यासारखं त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे अगदी मनाला भिडतं, भावतं. त्या पुस्तकामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट अशी दाखवण्यात आलेली आहे जी आपण व्यासांच्या महाभारतामध्ये बघत नाही. ती म्हणजे ज्या वेळेला द्रौपदीचं स्वयंवर झालं, ठरलं होतं स्वयंवर, त्यावेळी ती राजकन्या होती, तर तिने मागणी केली होती की माझ्या स्वयंवरात कोण येणार, त्यांचे फोटोज मला बघायचे. तर त्या काळातली तैलचित्र, पोर्ट्रेट जे त्या काळात चित्रकारांनी काढलेले होते, असे वेगवेगळ्या राजांचे आणि योद्ध्यांचे तिला चित्र दाखवण्यात आले. त्याच्यामध्ये तिला दुर्योधनाबरोबर कर्णाचं चित्र दिसलं होतं आणि हा कर्ण कोण आहे त्याबद्दल तिने चौकशी केली होती. कर्णाच्या जन्माची कहाणी त्यावेळी समजली आणि तिथेच ती कर्णाला कनेक्ट झाली. ज्यावेळी तिला कर्णाच्या जन्माची कहाणी समजली, त्यावेळेच्या लक्षात आलं की कर्ण हा निश्चितपणे कोणत्या तरी राजकन्येचा किंवा महान एका मोठ्या स्त्रीचा मुलगा असणार, जिला आपल्या वडिलांची प्रतिष्ठा किंवा राज्याची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी त्या मुलाला सोडून द्यावं लागलं. त्यामुळे तिला त्याला त्याच्या आईचं प्रेम मिळालं नाही. आणि द्रौपदीलाही ती एक अनएक्सपेक्टेड चाइल्ड, जसं कर्ण हा एक अनएक्सपेक्टेड चाइल्ड होता, तशीच द्रौपदी एक अनएक्सपेक्टेड चाइल्ड होती. आणि त्याच्यामुळे ती त्याच्याकडे आकर्षली जाते आणि तिला त्याच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्न तयार होत. पण राज्याच्या प्रतिष्ठेसाठी तिला अर्जुनाशीच लग्न करायचं असतं. स्वयंवर हे कशा पद्धतीने, त्याच्या मागचं पॉलिटिक्स काय होतं, हेही या पुस्तकामध्ये फार सुंदर रीतीने लिहिलं गेलेलं आहे. आणि एक आपल्याला वेगळा दृष्टिकोन मिळतो की खरंच स्वयंवरामध्ये राजकन्येला स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार असतो का, हा प्रश्नाचं उत्तर किंवा हा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. आणि एक राजकन्येचं आयुष्य हे एक काटेरी मुकुट असतो, तो कशा प्रकारे असतो हे आपल्याला या पुस्तकामध्ये दिसतं. पण हा कर्णाबद्दल तिला निर्माण झालेलं आकर्षण किंवा सॉफ्ट कॉर्नर किंवा एक प्रकारचं प्रेम,
हे तिच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तिच्या बरोबर राहते. ती पतिव्रता होती, तिने आपल्या नवऱ्यांना पाची नवऱ्यांना योग्य तो मान सन्मान दिला, त्यांच्याशी एकनिष्ठ राहिली. तिने कधीही कर्णापुढे मदतीची याचना केली नाही. तिला वस्त्रहरणाच्या वेळीही कर्णाच्या प्रसंगा म्हणजे तिच्या वागण्याचा राग आलेला आपल्याला दिसतो. परंतु प्रेम असं म्हणावं तर तिनेही कर्णावर केलेलं आहे असं ह्या पुस्तकामध्ये दर्शवलं गेलेलं आहे. हा लेखिकेचा अँगल तुम्हाला कसा वाटतो तो मला जरूर सांगा. या पुस्तकामधून मला एक गोष्ट सांगायची वाटते की द्रौपदीचा जन्म हा अनएक्सपेक्टेड होता, पण आपल्या जीवनामध्ये सुद्धा महाभारत हे एक संपूर्ण वेगवेगळ्या रिलेशनची कथा आहे. आणि आपल्या आपल्याशी जर ही कथा रिगार्डित करायची असेल तर आपल्या प्रसंग आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रसंग असे घडतात जे आपल्याला अनवॉन्टेड असतात, अनएक्सपेक्टेड असतात. पण हे अनवॉन्टेड किंवा अनएक्सपेक्टेड प्रसंग आपल्या बाबत का घडले याचा आपण अनेकदा विचार करत बसतो, स्वतःला दोष देत राहतो, हे माझ्या बाबतीतच का झालं, हे असं का झालं, हे तसं का झालं. पण ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात किंवा अनएक्सपेक्टेडली अनवॉन्टेडली झालेल्या असतात, ही नियतीची इच्छा असते. आणि ज्यावेळी ती नियतीची इच्छा असते त्यावेळी त्याच्या मागे निश्चितच एक प्रबळ कारण असतं. त्यामुळे ती घटना किंवा तो प्रसंग किंवा ते जे काही आपल्या बाबत घडलेलं आहे ती गोष्ट आपण जशी आहे तशी स्वीकारावी आणि पुढे जावं ह्यातच आपलं भलं असतं, हेही या पुस्तकातून आपल्याला लक्षात येत. तर असं हे पांचालीचं महाभारत मेळसवा फार सुंदर आहे. हे पुस्तक मला मी मराठीतून वाचलं, मला माझ्या एका मैत्रिणीने हे पुस्तक दिलं होतं वाचायला. सो सुनीता थँक्यू फॉर दिस बुक, की हे तू खूप छान पुस्तक मला वाचायला दिलंस. पण हे मराठी पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाली की हे मूळ पुस्तक इंग्रजीमध्ये आहे आणि ते इंग्रजीमध्ये कसं लिहिलेलं गेलं असेल. तर त्यासाठी मी हे पुस्तक किंडलवरती डाउनलोड केलं, इंग्लिश व्हर्जन त्याचं. आणि त्याचा पहिला आणि शेवटचा लेसन मी सगळ्यात पहिले वाचला, कारण ते अतिशय मनाला टचिंग. आणि मी तुम्हाला सांगते की इंग्लिशमध्ये सुद्धा हे पुस्तक वाचताना तितकंच मनाला भिडतं आणि डोळ्यातून पाणी आल्या वाचून राहत नाही. हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, हे तुम्ही जरूर वाचा. कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तरी हे सुंदर पुस्तक आहे. मायथॉलॉजिकल स्टोरी वाचण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तरी हे पुस्तक सुंदर आहे. आणि एका स्त्रीच्या नजरेतून महाभारत जाणून घ्यायचं असेल तर हे अप्रतिम असं पुस्तक आहे. तर हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. हे पुस्तक जे ओरिजिनल इंग्लिश व्हर्जन ऑडिबल वरती अवेलेबल आहे, पण तेही ऐकण्याचा मी प्रयत्न केला, पण इंग्लिश ऍक्सेंट मध्ये आणि इंग्लिश वुमननी ते वाचलेलं पुस्तक मला आपलं कथा आपलं महाभारत हे म्हणून हे मनाला रुचलं नाही किंवा तेवढं भिडलं नाही. त्यामुळे मी तसा सल्ला देणार नाही, हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा, इंग्रजीतून वाचा किंवा कोणत्याही मराठीतून वाचा. खूप सुंदर पुस्तक आहे. आणि तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं ते मला तुमच्या कमेंट्स करून जरूर सांगा. तुमचे व्ह्यूज या पुस्तकाबद्दलचे जरूर मला कळवा. पुन्हा एकदा मी हिरकणी चांदरा, तुम्ही जो साथ देताय, एनकरेजमेंट देताय मला, खूप खूप थँक्यू. आणि पुन्हा एकदा नवीन हिरकणी बरोबर नवीन पुस्तकाबरोबर आपण भेटत राहू. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, गुड केअर.